दुसरीकडे रेल्वेनंतर आता देशांतर्गत विमान सेवा वाहतूक आहे ती देखील सुरू केली जाणार आहे. 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. 25 मे पासून पुढचे 3 महिने फक्त 1/3 विमान सेवा पुरवली जाणार आहे. तसंच विमानात खाद्यपदार्थ मिळणार नाहीत. विमान प्रवास करण्याआधी प्रवाशाला आरोग्य सेतू ॲपवरती आपल्याला कुठलीही लक्षणं नसल्याचं सिद्ध करावं लागेल. तसंच विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये म्हणून केंद्रीय हवाई मंत्रालयानं किमान आणि कमाल तिकिटाचे दर देखील ठरवून दिले. दरम्यान विमान सेवेसाठी काय असतील नियमावली त्यावरती एक सविस्तर नजर टाकूयात. एअरपोर्टवरती वेळेच्या 2 तास आधी प्रवाशांना पोहोचावं लागेल. सगळ्या प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्स घालणं बंधनकारक आहे. एअरपोर्टवरती प्रवेशासाठी आरोग्य सेतू ॲप बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही निरोगी आहात असा संदेश असायला हवा. 14 वर्षांखालील मुलांसाठी आरोग्य सेतू ॲप बंधनकारक नाही आहे. एअरपोर्टवरती प्रवेशाआधी प्रवेशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे. एअरपोर्टवरती ट्रॉलीचा कमीत कमी उपयोग करावा लागणार आहे. एअरपोर्टमध्ये प्रवाशांच्या बॅगचं सॅनिटायझेशन केलं जाणार आहे. एका प्रवाशासोबत फक्त 1 बॅग असणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी एअरपोर्टचे सर्व गेट खुले केले जाणार आहेत. एअरपोर्ट टर्मिनल लाऊंजमध्ये वृत्तपत्र मॅगझिन्स ठेवले जाणार नाहीत. एअरपोर्ट टर्मिनलवरील सर्व दुकानं खुली होणार आहेत, मात्र तिथून फक्त पार्सल घेता येणार आहे. तेव्हा विमान सेवा सुरू होतीये, मात्र अनेक अटी शर्ती ठेवण्यात आले, त्याचाही तुम्हाला विचार करावा लागेल.